नमस्कार, मी दिव्या घोडके, आपण पाहत आहात भारतीय जन्म। निलेश दादा गुलाबराव तरस यांच्या शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन या प्रसंगी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे, तसेच अशोक मोतीराम तरस, संतोष गजानन तरस, पराग बापूसाहेब तरस, नवनाथ तरस, सुमित तरस, मोरेश्वर तरस, रोहिदास तरस, कपिल लोणकर, किरण धुमाळ, महेश तरस, तुषार तरस, बाळू विष्णू तरस, सागर लंगे, निलेश तरस, नवनाथ तरस, दीपक तरस, सचिन तरस, तुषार तरस, अनिल तरस, संतोष तरस, नंदुभाऊ तरस, रोहिदास तरस, मंगेश कुमार, अंजा रमीसी, दिलीप तरस, रमेश शिंदे, भरत नायडू आदी उपस्थित होते। सर्वांचं भारतीय जन्मदिवस मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण मुकाई चौकात निलेश दादा गुलाबराव तरस यांच्या शिवसेना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आलेलो आहोत, आणि या कार्यालयाचं उद्घाटन महासंसद रत्न लोकसभेचे मावळ लोकसभेचे विद्यमान आपले सर्वांचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय। या ठिकाणी खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नांदीच म्हणावी लागेल, आणि प्रभाग 16 चे या ठिकाणी खरं तर आता उमेदवारांची बांधणी सुरू झाली। आपण काय म्हणाल याबाबत? निलेश तरस यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेले। निलेशला शुभेच्छा व्यक्त करतो। या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जनमानसामध्ये जाऊन समाजाचं काम निलेश करतोय, आणि या कार्यालयाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत जोडण्याचं काम होईल या दृष्टिकोनातून हे कार्यालय चालू केलेलं आहे। पूर्वीपासून कार्यालय होतंच, परंतु त्याला अधिक गती देण्याचं काम आणि अधिक लोकांना जोडण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून केलेलं आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून निलेशला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जसं म्हटलं की आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, परंतु शिवसेना निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही। शिवसेना पक्ष सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन कार्यकर्ते काम करतात, आणि अखंड 12 महिने निवडणुका हा ध्येय नाही, परंतु जनमानसाचं काम करणं हा ध्येय, आणि ते डोळ्यापुढे ठेवून काम करतात। तसंच निलेश या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतो, त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे। खरं तर आपल्या आशीर्वादाची या ठिकाणी निलेश तरस यांना गरज आहे, आणि निलेशांच्या ऑफिस कार्यालयाचं उद्घाटन झालंय। दादा काय सर्वप्रथम इथं आलेले सर्व माझे भाऊ आणि मित्र यांचे मी खूप खूप आभारी आहे। आम्ही अप्पा या ठिकाणी मला वेळ काढून या ठिकाणी आले, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। त्यांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी पाठवत आहेत। ठिकाणी निलेश तरस यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करायला आलो आहे। निलेश असेल, संतोष असेल, नवनाथ असेल किंवा राजेश असेल, या परिसरामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात। या परिसरातील अडीअडचणी सोडवण्याचं काम जनमानसामध्ये जाऊन केलेलं आहे। या परिसरामध्ये जरी शिवसेनेचा नगरसेवक नसला तरी स्वतः नगरसेवक आहे अशा भावनेनं या परिसराचे प्रश्न सोडवण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। शेवट परिसराच्या समस्या का अधुऱ्या राहिल्यात त्याला या अगोदरचे सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत आणि नाकारून चालणार नाही। मग तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्या किंवा भारतीय जनता पक्ष असू द्या, महापालिकेमध्ये सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षांनी या भागाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून महापालिकेच्या योजना या परिसरामध्ये आल्या नाही। आज नागरिकांना मोठी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूर करण्याचं काम माझे सगळे शिलेदार हे निश्चितपणे करतील। या ठिकाणी महाविकास निवडणूक जाहीर व्हायची, वार्ड रचना व्हायची, वार्ड रचना झाल्यानंतर आरक्षण पडायचं, खूप लांबची प्रक्रिया आहे। अजून निवडणूक राज्य सरकारने नगरपालिकेच्या देखील निवडणुका ज्या डिसेंबरला आहेत त्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने त्या पद्धतीने घोषणा केली नाही किंवा निवडणूक आयोगाने केली नाही, अजून लांब आहे। निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेनेची रणनीती निश्चितपणे तुमच्यापर्यंत येईल, परंतु शिवसेना ही 24/7 प्रमाणे 12 तास काम करते जनमानसामध्ये जाऊन, आणि 12 महिने काम करते। त्यामुळं आमचं कर्तव्य आहे की सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणे। शिवसेनेचा मुळात जन्मच झालेला आहे की जनमानसामध्ये काम करण्यासाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण, राजकारणासाठी शिवसेनेचा जन्म नाही झालेला आहे, काम करण्यासाठी झालेला आहे, आणि आम्ही सगळेजण काम करतो आहे।
एकीच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करतोय. महाविकास आघाडीच्या आमची आघाडी होईल किंवा नाही होईल हा नेत्यांनी पुढचा निर्णय घ्यायचा आहे. परंतु महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सर्व वार्डामध्ये शिवसेना पक्ष आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करतो.